सध्या पावसाळ्याचे दिवस असून श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर श्रावण षष्ठी यात्रेत शुद्ध पाणी पुरवठा करून साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवावे अशा सूचना पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी ज्योतिबा डोंगरावर 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रा नियोजनाच्या आढावा बैठकी दरम्यान दिल्या. ज्योतिबा डोंगरावर 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रा नियोजनासंदर्भात ज्योतिबा डोंगर येथे पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. चैत्र यात्रेनंतर सर्वात मोठी ही यात्रा भरते. 2018 नंतर ही यात्रा होत असून 2019 साली महापूर आणि मागील 2 वर्षे कोरोना महामारीमुळे यात्रा बंद होती. श्रावण षष्ठी यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक येतील या दृष्टिकोनातून नियोजन चर्चा करण्यात आली आहे. यावेळी पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, वाहतूक विभागाच्या निरीक्षक स्नेहा गिरी, सरपंच राधा बुने आदी अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे.